जलवैभवानं नटलेले अनेक तलाव अजूनही कोल्हापूर शहरात आहेत. त्यापैकीच एक असलेल्या कोटीतीर्थ तलावाला प्रदूषणाचं ग्रहण लागलंय. शिवाय जलपर्णी आणि गाळानं व्यापल्यानं या तलावाचा श्वास कोंडला होता. लोक आंदोलनानंतर महापालिकेनं या तलावासाठी 2.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला. त्यातून कोटीतीर्थ तलावातील जलपर्णी आणि गाळ काढण्याचं काम सुरू झालंय. आता तलावातील जलपर्णी हटवून गाळ काढण्यात आलाय. तसंच दगडी पिचिंगचं कामही पूर्ण झालंय. त्यामुळं कोटीतीर्थ तलावाचं सौंदर्य खुललंय. कोल्हापुरातील उद्यमनगर परिसरात असणाऱ्या कोटीतीर्थ तलावाची प्रचंड दुरवस्था झाली होती. सांडपाण्यामुळे तलाव जलपर्णी आणि गाळानं व्यापला होता. त्यामुळे मासे, कासव आणि अन्य जलचरांचा मृत्यू होऊन दुर्गंधी पसरत होती. कोटीतीर्थ तलावाचं संवर्धन करावं अशी मागणी सातत्यानं होत होती. त्या अनुषंगानं महापालिकेनं जलपर्णी आणि गाळ हटवण्यासह दगडी पिचिंग करून तलावाला नैसर्गिक लूक देण्यासाठी महापालिकेनं 2.5 कोटी रुपये मंजूर केले. नलगे असोसिएशन या कंपनीला काम देण्यात आलं. गेल्या वर्षभरात कोटीतीर्थ तलावातील जलपर्णी हटवून 300 डंपर गाळ काढण्यात आलाय. त्याशिवाय दगडी पिचिंगचं कामही पूर्ण झालंय. लवकरच या तलावात आयलँड आणि कारंजा बसवण्यात येणार आहे. त्यामुळे तलावाचं रूप पालटणार असून यापुढे कोटीतीर्थ तलावाचं प्रदूषण रोखण्याची जबाबदारी नागरिकांची सुद्धा आहे.